बघा हा जो पोर्शन आहे तो पुन्हा असा या बाजूला खाली झाल्यासारखा होणार, त्यामुळे इथे असा टक्स घ्यायचा नाही। आपण अर्धा इंच ऑलरेडी कट केलेला आहे, त्याच्यामुळे इथे टक्स घेताना हा पोर्शन आपला असाच राहिला पाहिजे। ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत, हे जे तुम्ही मी घातलेले ब्लाउज बघत आहात त्याचं फिटिंग बघा, इथे कशा प्रकारे अगदी फिटिंग आलेलं आहे। आणि हे फिटिंग तुम्हाला जर हवं असेल तर त्याची कटिंग आणि कशी करायला पाहिजे आणि स्टिचिंगमध्ये काय बदल करायला पाहिजे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यापूर्वी तुम्ही पहिला हे ब्लाउज बघून घ्या। इथे बघा आपल्या शोल्डरला कसा ब्लाउज बसलेला आहे, आणि त्याचबरोबर पाठीमागच्या बाजूनेही बघा, इथे सुद्धा अगदी शोल्डरला कसा बसलेला आहे, किंवा इथे सुद्धा कोणतीही चूक न येता ब्लाउज अगदी हात मागे पुढे केला तरी सुद्धा कसं फिटिंग आले आहे। तर हेच याचंच कटिंग आणि स्टिचिंग आजच्या व्हिडिओमध्ये बघा। आणि मागच्या भागामध्ये आपण याचं पेपर कटिंग आणि पेपर कटिंगवरून फॅब्रिक कटिंग बघितलेलं आहे। तर या भागामध्ये आपण या ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही अगदी नवीन असाल तरीसुद्धा अगदी व्यवस्थित स्टिचिंग करू शकाल। तर बघा, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की गळ्याच्या बाजूचा पण वरचा पोर्शन कट करायचा नाही आहे। तर हा कट नाही केल्यामुळे हा बघा आपल्या फॅब्रिकवरती अगदी एक्झॅक्टली बसलेला आहे। हा जर आपण मध्ये पोर्शन कट केला असता तर त्याचा आपल्याला इथे व्यवस्थित मॅचिंग करणं थोडं अवघड झालं असतं। ॲक्च्युली नवीन असाल तर ही गोष्ट नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचा गळ्याचा शेप बिघडणार नाही किंवा तो बाहेरच्या बाजूलाही जाणार नाही। तर अशा पद्धतीने आपण बघा मेन फॅब्रिक घेतलेलं आहे, खाली ठेवलेलं आहे, सरळवरती म्हणजे उलटा पोर्शन आहे तो वरती आहे, त्याच्यावरती आपण अस्तर ठेवलेलं आहे। आणि अस्तरला सर्व बाजूंनी पिनअप करून घ्यायचं आहे की ज्यामुळे आपला अस्तर हलणार नाही आणि आपलं अगदी कमी वेळेमध्ये पूर्ण बाजूला आपण स्टिच करून घेऊ शकू। तर इथे आपण मशीनची 5 टीप ठेवलेली आहे, मोठी टीप, आणि पूर्ण ब्लाऊज आणि मेन म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे। तर बघत आहात त्याप्रमाणे इथे आपण हे पूर्ण अटॅच करून घेणार आहोत आणि जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपण हा पोर्शन कव्हर करून घ्यायचा आहे। तर झाले, आता हा पूर्ण पोर्शन झालेला आहे आपला। त्यानंतर आपण पिना काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर बघा जो आपण बॅकचा टक्स घेतलेला होता तो पूर्ण म्हणजे व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे। इथे बॅकच्या टक्सवरतीच आपल्या पाठीमागे चून येणार की नाही काखेमध्ये हे अवलंबून असतं, त्यामुळे इथे टक्स व्यवस्थित घ्यायचा आहे। आपल्या ब्लाऊजची उंची साधारण 15 इंच तयार होणार आहे, त्यामुळे पाठीमागचा टक्स आहे तो साधारण आपण 6 इंचांचा घेतलेला आहे। आणि इथे बघा टक्स घेताना आपण 1/2 इंच कट केलेला आहे, त्यामुळे टक्स घेत असताना 1/2 इंचाचा पोर्शन हा अशा पद्धतीने वरतीच आला पाहिजे, या पद्धतीने घ्यायचा आहे। जर तुम्ही स्ट्रेट आडवा घेतलात तर तो पोर्शन पुन्हा खालच्या बाजूला लटकल्यासारखा राहू शकतो, त्यामुळे ही इथे महत्त्वाची टिप आहे, ही लक्षात ठेवा। या पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा आहे, सेम असाच आपल्याला दुसऱ्या बाजूला देऊन घ्यायचा आहे। जेवढा आपण 1/2 इंच घेतलेला बघा या पद्धतीने खालच्या बाजूनी बरोबर आपण हे 1/2 इंच तिरकं घ्यायचं आहे। जो आपण कट केलेला पोर्शन आहे तो म्हणजे आपण हा पोर्शन सरळ केला, म्हणजे टक्स दिल्यानंतर ही खालची पट्टी आहे ती आपली बरोबर सरळ येणार आहे। आता आपण इथे खाली कंबरपट्टी लावून घेणार आहे। तर ही कंबरपट्टी मी 2 इंचांचं कापड घेतलेलं आहे कट करून। तर बघा या पद्धतीने म्हणजे जे आपलं साईडला कापड उरलेलं असतं त्याच्यातूनच या पट्ट्या निघून जातात, तर या पट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत। आणि हे बघा या पद्धतीने डबल फोल्ड केला आणि जेवढा आपण खाली 1/2 इंच शिलाईमध्ये घेतलेला आहे आपण आणि वरच्या बाजूला 1/2 इंच असं टोटल 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण उंचीमध्ये, तर ते खाली 1/2 इंच घालवायचं आहे आणि वरच्या बाजूला 1/2 इंच। तर बघा या पद्धतीने कापड व्यवस्थित एक हाताने प्रेस करून घेत घेत आपण टिप घ्यायची, कुठे जर कापड एक्स्ट्रा असेल तर ते इथेच आपण खालच्या बाजूला घालवून द्यायचं, म्हणजे पुन्हा कपड्याचा घोळ किंवा झोळ होत नाही। आणि जिथे टक्स आहे तिथे छोटीशी बारीक चून द्यायची आहे, ज्यामुळे कापड आपल्याला तिथे खेचल्यासारखं होत नाही। तर या पद्धतीने आणि जो आपला टक्स आहे तो टक्सची हे आहे बाजू आहे ती बघा, म्हणजे साईड पार्टच्या बाजूला त्याचं तोंड झालं पाहिजे। या पद्धतीने टक्स
ठेवायचा आहे। आणि खालची टीप बघा, प्रेस टीप देऊन घ्यायची आणि तो पोर्शन आतल्या बाजूला पलटून घ्यायचा आहे आणि आतमध्ये पाचची टीप घ्यायची आहे। खाली आपण खाली हात शिलाई करणार आहोत। तर हा आपला बॅकचा पोर्शन तयार झालेला आहे आणि आता आपण घेणार आहोत फ्रंट तयार करायला। तर इथे आपण फ्रंटला सुद्धा व्यवस्थित मागल्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे की समोरासमोर भाग ठेवून पिनअप करून घ्यायचा आहे। आणि आता या भागाला आपण पूर्ण पाचची टीप देऊन मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकांना जोडून घेणार आहे। तर इथे आपण टक्स कसे घ्यायचे हे अगदी व्यवस्थित बघणार आहोत। तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे ब्लाऊज शिवत असताना कोणतीही अडचण येणार नाही। आणि टक्स कसे द्यायचे हे अगदी मी तुम्हाला व्यवस्थित आणि सविस्तर सांगितलेलं आहे। नवीन असाल तर ही पद्धत अगदी फॉलो करा म्हणजे तुमचं ब्लाऊज अजिबात म्हणजे बिघडणार नाही, अगदी व्यवस्थित येईल, परफेक्शन येईल। तर बघा या पद्धतीने सेंटरला आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे। इथे पाचची टीप दिलात तरी चालेल, म्हणजे जिथे आपण टक्स देणार आहोत तिथे आपण सेंटरला एक एक टीप देऊन घेणार आहे। असे केल्याने आपला टक्स म्हणजे मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्यामध्ये जी फुगीरपणा, म्हणजे काही वेळेला कसं होतं की फक्त अस्तरच्या फॅब्रिकलाच टक्स बसतो आणि मेन फॅब्रिक आहे ते तसंच ओपन राहतं। तर या पद्धतीने केला तर हा म्हणजे जो आहे तो तसा गोंधळ होत नाही आणि टक्स अगदी आपले व्यवस्थित येतात। तर बघा या पद्धतीने आपल्याला ह्या टक्स देऊन घ्यायचा आहे। हा मेन टक्स आहे तो पहिल्यांदा द्यायचा आणि त्यानंतर बघा तो टक्स आहे तो आतल्या बाजूला दुमडायचा आहे। तर खाली कोणा येईल अशा पद्धतीने तो दुमडून घ्यायचा, कारण हा टक्स आपल्याला शिलाईमध्ये घालवायचा नाही आहे, त्यामुळे अगदी कोणा येईल या पद्धतीने तिरका इथे बघा ज्या बघत आहात त्याप्रमाणे दुमडून घ्या। आणि यानंतर बाकीचे टक्स आहेत ते सुद्धा आपण पावपाव इंच, म्हणजे टोटल टक्स अर्धा इंचाचा आहे, तर तेही टक्स आपण इथे देऊन घेणार आहोत। तर हे अगदी मी तुम्हाला सावकाश पद्धतीने सांगत आहे, तर हे अगदी व्यवस्थित बघा आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करा। आणि बघा इथे आपण टक्स घेत आहे ना तो जसा दाखवत आहे तसाच घ्या, म्हणजे बाहेरच्या बाजूनी सुरुवात करायची, आतल्या बाजूला यायचं, तिथे धागा तोडायचा नाही, तो परत तसाच बघा मशीन फक्त उचलून घ्यायचं घोडा आणि कापड फिरवून घ्यायचं आणि बाहेर यायचं आहे। असे केल्याने काय होतं की टक्स आपला तिथे उदसत नाही, म्हणजे कसं होतं की काही दिवस झाले की त्यानंतर तो टक्स उसवला जाण्याची शक्यता असते। आणि हे जर अशा पद्धतीने केला तर टक्स तुमचं ब्लाऊज फाटेपर्यंतसुद्धा उसवत नाही। तर याच पद्धतीने दोन्ही भाग आपण पुढचे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण क्रॉस पट्टी लावून घेणार आहोत खालच्या बाजूला। तर क्रॉस पट्टी लावत असताना सुद्धा बघा समोरासमोर भाग उघडून घ्यायचे, म्हणजे उलट सुलट बाजू तयार होत नाहीत, सेम बाजू तयार होतात दोन्ही बाजूच्या दोन। तर बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। सरळचा पोर्शन मेन फॅब्रिकचा वरती आहे, याच्यावरती आपण अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि एक बाजूच्या कोणत्याही एक बाजूच्या पोर्शनला पिनअप करून ठेवायचं आणि एक बाजू आपण मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। त्याच पद्धतीने दुसरी बाजू तयार करायची आहे। तर खालच्या बाजूने अर्धा इंच पोर्शन टीप देऊन घ्यायची आणि वरच्या बाजूला मेन फॅब्रिकचं जर काही एक्स्ट्रा कापड असेल, कारण आपण कटिंग करताना थोडं एक्स्ट्रा ठेवलं होतं, तर ते कट करून घ्यायचं आहे आणि इथे कापड पसरून घ्यायचं आणि फक्त अस्तरच्या फॅब्रिकवर टीप देऊन घ्यायची आणि हे बघा या पद्धतीने ठेवायचं आणि तो पोर्शन पलटवायचा आहे। सरळचा पोर्शन मेन फॅब्रिकवर पलटवायचा आहे बघत आहात त्याप्रमाणे। आणि बघा एक किंचितसा एक पोर्शन पाव इंच पुढे राहील आणि या पद्धतीने टीप देऊन घ्यायची आहे। हे जरा व्यवस्थित बघून करा म्हणजे तुम्हाला हे अगदी व्यवस्थित येईल। तर आता बघा जो आतला पोर्शन आहे तो अगदी दुमडून घ्यायचा आहे आणि दुमडल्यानंतर बघा या पद्धतीने खालचा जो अस्तरचा पोर्शन आहे क्रॉस पट्टीचा तो या पद्धतीने आला पाहिजे। आणि आता जी आपण टीप दिली होती त्याच टीपवरून ही टीप देऊन घ्यायची आहे आणि यामध्ये आपलं आतलं फॅब्रिक सापडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने ही टीप आपण कंप्लीट करून घ्यायची आहे। तर अशाच पद्धतीने दुसरा भाग म्हणजे दुसरी बाजू तयार करून घ्यायची आहे आणि हा पोर्शन आतमधनं बाहेर काढून घ्यायचा आहे।
तर बघा या पद्धतीने हे झालेला आहे आपला पफ सुद्धा खूप छान आलेला आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेला आहे. कुठेही धागे वरती राहतील असं नाही, पूर्ण पूर्णच्या पूर्ण धागे आतमध्ये जातात आणि आतून बाहेरून ब्लाउज अगदी फिनिशिंग येतं. तर या पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई ट्राय करा. तर हे आपण दोन्ही पोर्शन तयार करून घेतले. आता आपण काचपट्टी आणि बटनपट्टी लावणार आहोत. तर हे पूर्ण डिपेंड असतं की ब्लाऊजला तुम्हाला काय कस्टमरला काय हवं आहे, ब्लाऊजला हुक हवे आहेत की बटन हवे आहेत त्याच्यावर तुम्ही लावायचं आहे. आणि कोणत्या बाजूला लावायचं आहे हे सुद्धा त्यांनी जे मापाला दिलं असेल त्याच्यावरूनच ठरवायचं आहे की कोणत्या बाजूला हुकपट्टी आय पट्टी किंवा लावायची आहे किंवा कोणत्या बाजूला बटन आणि कोणत्या बाजूला आय बनवायचे आहेत ते. तर इथे मी हुकला बटन लावणार आहे. तर त्याच्यासाठी बघा इकडे उजव्या हाताचा आहे त्याला मी काचपट्टी लावणार आहे. तर बघा खालच्या बाजूने मी घेतलेला आहे. ही काचपट्टी साधारण 1.5 ते 2 इंचाची आहे. तुम्हाला जेवढी मोठी हवी असेल तर मोठी घेऊ शकता. तर खालच्या बाजूला 1/2 इंच दुमडायचं आहे आणि खालच्या बाजूने टीप घ्यायची आहे. तर बघा अशी टीप देऊन झाल्यानंतर हा पोर्शन पुढे पसरायचा आणि त्याच्यावरती प्रेस टीप देऊन घ्यायची आहे. तर इथे प्रेस टीप दिल्यानंतर हा पोर्शन आपल्याला आत दुमडायचा आहे. ही काचपट्टी आहे. तर साधारण 1/4 इंच पट्टी काचसाठी पुरते. तर या पद्धतीने 1/4 इंच येईल इतपत ठेवायची आणि उरलेला पोर्शन आहे तो आतमध्ये दुमडून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि एक टीप देऊन घ्यायची. तर हे अगदी व्यवस्थित करायचं आहे की जेणेकरून आपलं फिनिशिंग खूप छान आलं पाहिजे. आणि ही टीप देऊन घ्यायची आहे. इथे 5ची टीप दिली तरी चालते, नंतर ही टीप आपण उसवू शकतो. कारण काज केल्यानंतर ही टीप उसवली तरी चालते. काज होईपर्यंतच आपण ही लावून घ्यायची आहे. आणि काज कसे बनवायचे याचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. मशीनवरतीच अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आय बनवलेले आहेत. तो व्हिडिओसुद्धा जाऊन नक्की बघा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देते, तेव्हा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. आणि आता आपण बटनपट्टी लावणार आहोत. बटनपट्टी ही थोडी एक्स्ट्रा घ्यायची असते, कारण मध्ये जर थोडासा पोर्शन ओपन राहतो तो राहणार नाही, तो कवर व्हावा यासाठी ही पट्टी थोडी जास्ती आपण एक्स्ट्राची घेतो. तर बघा ही पट्टी लावत असताना आपण आता आपलं ब्लाऊजचा पोर्शन आहे तो उलटा घेतलेला आहे. बघा हे जरा व्यवस्थित बघून घ्या. आणि आपण जी पट्टी काढलेली आहे ती आतल्या बाजूवर ठेवलेली आहे. खालच्याच बाजून आपण पट्टी लावलेली आहे ही. आणि टीप देऊन घेतल्यानंतर बघा या पद्धतीने एक थोडं प्रेस करून घ्यायचं आणि सरळच्या बाजूवर ही पट्टी दुमडून घ्यायची आहे. तर काचपट्टी आणि बटनपट्टी ही लावत असताना खालच्या बाजूने लावताना एक लावताना सरळवर लावायची आहे आणि जी बटनपट्टी आहे ती लावत असताना आपला ब्लाऊजचा पोर्शन उलटा असणार आहे हे लक्षात ठेवा. आणि यानंतर इथे बघत आहात त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे. आतमध्ये न्यायचं नाही आहे. आपण जी टीप घेतली त्याच टीपवर हा फोल्ड पोर्शन आला पाहिजे आणि त्याच टीपवर ही फोल्ड केल्यानंतर फोल्डवरची टीप आली पाहिजे. आणि या पद्धतीने टीप देऊन घ्यायची. आणि वरचा जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा. इथे डबल टीप देऊन घेऊया आपण. म्हणजे जे आपण 2 टीप देणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला बटन लावायचे आहेत. बटन लावत असताना अगदीच या कडेवर लावायचे नाही आहेत. जिथे बघा 2 टीप दिलेत ना त्याच्यामध्येच आपल्याला बटन लावायचे आहेत. म्हणजे जरी पोर्शन थोडासा टाईट घातल्यानंतर ब्लाऊज थोडं हे म्हणजे खेचल्यासारखं होतं बघा पुढच्या बाजूला, तरी तो आतमध्ये थोडं हे होत नाही, म्हणजे आत असं खेचल्यासारखं होत नाही आणि ब्लाऊज बसतो व्यवस्थित. तर बघा हे काचपट्टी आणि बटनपट्टी दोन्ही बरोबर आहेत का हे पहिला चेक करून घ्यायचं. जर कोणती पट्टी एक्स्ट्रा असेल म्हणजे उंचीला जास्त झाली असेल तर ती कट करून घ्यायची आहे. तर बघा ही अगदी किंचित एक्स्ट्रा झाली होती. इथे बघा दोन्ही आपल्या क्रॉसपट्टीसुद्धा अगदी तंतोतंत व्यवस्थित जुळलेल्या आहेत आणि वरतीसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हा आपला पोर्शन रेडी झालेला आहे. आता आपण बघणार आहोत याला बॅक आणि फ्रंट हे आता दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. तर हे जोडत असताना बघा सरळच वरती आपल्याला एक एक टीप देऊन घ्यायची आहे.
म्हणजे बॅकचा पोर्शन आहे तो उलटा ठेवला आणि त्याच्यावरती फ्रंटचे दोन पार्ट आहेत ते असे सरळ ठेवले. आणि बघा या पद्धतीने आपण दोन्ही अगदी किंचित मार्जिन घेऊन आपण दोन्ही शोल्डर्स जोडून घेणार आहोत. आणि यानंतर हा पोर्शन पलटायचा आहे. जर काही एक्स्ट्रा धागे असतील तर ते कट करून घ्यायचे. आणि यानंतर आतल्या बाजूला बघा, इथे फिनिशिंगच्या या गोष्टी आहेत, ही महत्त्वाच्या टिप्स आहेत. तुम्ही एक हे ब्लाऊज शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही सगळ्या फिनिशिंगच्या गोष्टी शिकून जाल. आणि या पद्धतीने ब्लाऊज शिवला तर तुमच्याकडे कस्टमरही खूप वाढू शकतात. कारण शेवटी कसं असतं, आपलं काम व्यवस्थित असेल तर तुमच्याकडे कस्टमर वाढणारच. तर या फिनिशिंगच्या खूप महत्त्वाच्या ट्रिक्स टिप्स आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. तर या पद्धतीने आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे. आणि शोल्डर जोडल्यानंतर पहिला बघायचा आहे तर हे आहे आपलं चेक टाईम असतो की इथे तुम्हाला बघा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे खाली, आपण जे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत त्याच्यातून ह्या पोर्शन तिरका येतो तो कटच करून टाकायचा आहे. आणि हे कट केल्यानंतर आपण बघायचं आहे की मागचा भाग पुढचा भाग सेम आलेला आहे का. जर नसेल तर तो सेम करून घ्यायचा. आता इथे आपला तो सेमच आलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला कोणताही भाग कमी जास्त नाही आहे, त्यामुळे तो कट करायची गरज नाही. पण काही वेळेला असं होऊ शकतं की काही वेळेला पुढचा भाग जास्त येतो किंवा मागचा भाग जास्त होतो, तर अशा वेळेला हा पोर्शन व्यवस्थित पहिला इक्वल करून घ्यायचा आणि नंतरच बाही लावायची आहे. जर हे कमी जास्त असताना जर तुम्ही बाही लावली तर मग तुमचा काखेमध्ये जो पोर्शन एक म्हणजे एक टिपमध्ये सरळ जुळायला हवा पाहिजे, तिथे तो जुळत नाही. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे, हे व्यवस्थित बघून घ्या. आता आपण बाही कशी जोडायची ते बघणार आहोत. तर इथे बघा, बाहीचा पुढच्या पोर्शनला आपण नॉच देऊन ठेवलेला म्हणजे ठेवायचं आहे. फ्रंटचे नॉचही देऊन घ्यायचे आहेत, ते थोडे द्यायचे राहिलेत बहुतेक आपले पहिले मागच्या वेळी. तर इथे मी ते नॉचेस देऊन घेते. आणि बघा, इथे मी एक पोर्शन उचललेला आहे अस्तरचा आणि बाकीचा जो ब्लाऊजचा पोर्शन आहे तो त्याच्या वरती ठेवला. आता आपल्याला एक मेन फॅब्रिक आणि एक अस्तर या पद्धतीने उचलून घ्यायचं आहे. तर बघा, आणि याला पिन लावायचे आहेत. या पद्धतीने केला तर तुमचे दोन बाजूच्या दोन सेपरेट बाही तयार होतील, कुठेही गोंधळ होणार नाही. तर ही पद्धत नक्की फॉलो करा. आता इथे बघा, आपला मेन फॅब्रिकचा पोर्शन आहे तो कसा आहे आणि अस्तरचा पोर्शन कसा आहे. अस्तरचा पोर्शन मेन फॅब्रिक सरळ आहे, सरळवरती अस्तरचा पोर्शन आहे हा. हे नक्की लक्षात ठेवा की कशावरती आपण कसं घेतलं ते. आणि यानंतर आपल्याला खाली 1/2 इंचाची टिप देऊन घ्यायची आहे. पहिल्यांदा हे व्यवस्थित एकमेकांवर मेन फॅब्रिक अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला इथे मेन फॅब्रिक थोडं कमी आहे त्यामुळे त्याला जोड देऊन घ्यावा लागणार आहे. तर तेही फॅब्रिक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि मग टिप देऊन घ्यायची. आणि आता नख लावायचा आहे आणि इथे प्रेस टिप करून घ्यायची. अस्तरवरच प्रेस टिप आली पाहिजे आपली. आणि यानंतर खालच्या बाजूने 1/2 इंच मार्जिन घेऊन मेन फॅब्रिकवरही टिप देऊन घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला पूर्ण मेन फॅब्रिक अस्तर याला 5 ची टिप देऊन जोडून घ्यायचं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक. आणि एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि आता इथे बघा, अस्तर म्हणजे आपला ब्लाऊजचा मेन फॅब्रिकचा पोर्शन आहे तो थोडा कमी होता त्यामुळे इथे अगदी किंचित आहे, तो शिलाईमध्येच जाणार आहे इकडे तसाही. तर या पद्धतीने आपण इथे जोड देऊन घेणार आहे. ही जोड देण्याची पद्धतसुद्धा नक्की बघून घ्या. आणि जोड जर दोन्ही बाजूला आपण ठेवला ना तर तो शिलाईमध्येच जातो शक्यतो आणि तो वरती दिसतही नाही. इथे तर अगदीच छोटासा होता, एकाच बाजूला आपल्याला द्यावा लागेल, दुसऱ्या बाजूला कदाचित द्यावा लागणारही नाही. तर इथे नाही द्यावा लागत आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाही तयार करून घेतल्या. आणि नॉचेस आहेत ते बघा, या पद्धतीने समोरासमोरच्या बाजूत आले पाहिजेत. आणि हे झाल्यानंतर आपल्याला बाही लावायच्या अगोदर आपल्याला गोट लावून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. इथे आपण आता मी हात शिलाईसाठी तयार करणार आहे, पण जरी तुम्ही गोट टाकणार असाल तर पहिला गोटच लावून घ्यायचा की ज्यामुळे कसं होतं की गोट लावत असताना आपल्याला हातमध्ये येत नाहीत, म्हणजे हात लावल्यानंतर आपल्याला थोडं अनकम्फर्टेबल होतं किंवा तितका व्यवस्थित गोट आपण
मैनेज नहीं करू शकत, त्यामुळे इथे तिरक्या पट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्या कशा जोडायच्या ते ही बघा। तर एक पट्टी पलटून घ्यायची आहे आणि तिरकं ठेवायचं आहे आणि बघा या कोण्यातून या कोण्यापर्यंत आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। हे जरा व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल की गोटसाठी आपल्याला नेहमी तिरक्याच पट्ट्या काढायच्या असतात। इथे आपण हात शिलाई करणार आहोत पण तरी मी तुम्हाला इथे तिरक्या पट्ट्यांमध्येच सांगणार आहे, कारण यामध्ये अशा पट्ट्या घेऊन जर तुम्ही गोट म्हणजे घेतला तर अगदी व्यवस्थित येतो, कुठेही चून वगैरे येत नाही आणि आतमध्ये सुद्धा चून द्यावी लागत नाही। कारण सरळ पट्ट्यामध्ये जर गोट घेतला तर जिथे कर्व शेप येतो तिथे आपल्याला एखादी आतमध्ये चून द्यावी लागते म्हणजे मग तो पोर्शन मॅनेज होतो, पण अशा तिरक्या पट्ट्या काढल्या तर आतमध्ये कुठेही चून द्यावी लागत नाही। तर इथे बघून घ्या तुम्ही व्यवस्थित तिरक्या पट्ट्या आपण कशा पद्धतीने जोडत आहोत। आणि आता बघा ह्या तिरक्या पट्ट्या आपण दोन जोडून घेतल्या एकमेकांना आणि आता जोडल्यानंतर बघा इथे दोन पोर्शन या पद्धतीने म्हणजे जोडलेला भाग वरती आहे त्या एकमेकांवर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर बघा तिरका कट देऊन घ्यायचा आणि यानंतर त्यातला एक पोर्शन पलटवायचा आहे। असा केला की आपल्याला एक बाजूला त्याची शिलाई जाते म्हणजे बरोबर शिलाई एकाच बाजूवर येते आणि आपली सरळची पट्टी सरळवरही एक बाजू सरळवर येते। तर ही सुद्धा एक टीप आहे, ही लक्षात ठेवा आणि या पद्धतीने करा। तर ही आपण पूर्ण गोटची पट्टी तयार करून घेऊया। तर ही पूर्ण पट्टी आपण आपली तयार झालेली आहे आणि ही आपण आता ब्लाउजला कशी लावायची ते बघूया। तर बघा या पद्धतीने पहिला पुढचा पोर्शन थोडा फोल्ड करायचा आणि ही अगदी पाव इंच म्हणजे हां या पद्धतीने जिथे जोड आहे तिथे पोर्शन पसरवून घ्यायचा आणि मग पट्टी आपली फोल्ड करायची। तर बघत आहात त्याप्रमाणे हा पोर्शन पूर्ण अगदी पाव इंच एक मार्जिन घेत घेत आपण टीप देऊन घ्यायची आहे आणि याला मध्ये नॉचेस द्यायचे आहेत। पूर्ण टीप देऊन झाल्यानंतर एक्स्ट्रा जर काही थोडा पोर्शन असेल तर तो कट करून घ्यायचा आणि फक्त जिथे आपण ही पट्टी लावलेली आहे त्याच्यावर प्रेस टीप देऊन घ्यायची आहे आणि मग ही पट्टी आतल्या बाजूला दुमडायची आणि हात शिलाई करायची आहे। तर हात शिलाईचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तो व्हिडिओ पाहून त्या पद्धतीने तुम्ही हात शिलाई हुक बटन करायचे आहेत। तर इथे आता आपण बाही कशी लावायची ते बघणार आहोत। इथे थोडा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे म्हणजे प्रेस टिप दिली तो व्हिडिओ शूट झाला नाही, तर हे तुम्ही करून घ्यायचं आहे। ॲक्च्युली प्रेस टिप द्यायची आहे आणि मग हा पोर्शन आतमध्ये पलटायचा आहे। तर इथे आता आपण बाही कशी लावायची ते बघणार आहोत। तर बाही लावत असताना सेंटरपासून बाही लावायची आहे आणि पुढचा नॉच आहे तो पुढच्या भागाला आला पाहिजे। या पद्धतीने बाही ठेवायची आहे आणि आता आपल्याला 8 इंचाची बाही तयार हवी आहे, तर जिथे 8 आहे तिथे मार्क करून घ्यायचं म्हणजे इथून पुढचा पोर्शन आपण शिलाईमध्ये घेणार आहोत। आणि शोल्डर पट्टीला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं, 2.5 वर मार्क करून घ्यायचं आणि तिथे आपल्याला बाही सेंटरपासून लावायला सुरुवात करायची। तर या पद्धतीने सेंटरपासूनच बाही लावल्यामुळे आपल्याला जर काही एक्स्ट्रा भाग झालाच तर तो साईड पार्टमध्ये होतो आणि तो कट करणं इझी होऊन जातो, कोणत्याही बाजूला बाही ओढली जात नाही किंवा खेचाखेची होत नाही। आणि जर कमी पडली तर आपण साईडला तिथल्या तिथे तेवढीच बाही वाढवू शकतो किंवा अटॅच करू शकतो। तर या पद्धतीने बाही लावून घ्यायची आहे आणि बघा या पद्धतीने पूर्ण आपली बाहीसुद्धा अगदी व्यवस्थित ब्लाउजला पुरलेली आहे, अगदी फिटिंग। आणि इथे बाहीला पण 2 टीप देऊन घ्यायचे आहेत, डबल टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे। तर फिटिंगची शिलाई देत असताना बघा या पद्धतीने आपली बाही लावून झाली आणि आता सेंटर पॉईंट बॅकचा सेंटर पॉईंट करून घ्यायचा आहे। ही फिटिंगची खूप महत्त्वाची टिप्स आहे, ही नवीन शिकणाऱ्यांनी महत्त्वाची आहे त्यामुळे नक्की फॉलो करा। तर बॅकचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे
आणि जिथे आपण काच बटन पट्टी केलेली आहे आता ही हुक बटनची पट्टी आहे, तर जिथे आपण बटन लावणार आहोत म्हणजे जी दोन टिप टाकलेली आहेत मी, ती पट्टी आपली तिथे सेंटरला आली पाहिजे, त्या पट्टीचा पोर्शन। आणि मग इकडे साईडला आपण बघायचं की किती कापड शिल्लक राहते का किंवा काय होऊन राहत असेल तर ते कट करून टाकायचं। आणि काखेमध्ये सुद्धा बघा जो टिपचा पोर्शन आहे म्हणजे शिलाईचा तो वरती किंवा खालच्या कोणत्या तरी एका बाजूला गेला पाहिजे, अशा पद्धतीनेच द्यायचा टिप घ्यायची आहे। तर इथे बघा मी बाहीच्या बाजूला वरच्या बाजूला तो पोर्शन घेणार आहे आणि ही पूर्ण टिप देऊन घ्यायची आहे। जर काही एक्स्ट्रा पोर्शन असेल तो कट करून घ्यायचा। ही मी सरळवर टिप दिलेली आहे कारण ही आतमध्ये गेल्यानंतर आतल्या बाजूने फिनिशिंग खूप छान येते आणि ही टिपसुद्धा आपली अगदी सरळ आलेली आहे तुम्ही बघू शकता। तर याच पद्धतीने दुसरी बाही लावून घेते आणि फिटिंग करून घ्यायचं आहे। तर आता दोन्ही बाही लावून झाल्या आणि आता साईड पार्टसुद्धा हे बघा या बाजूला व्यवस्थित इथे लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूचंही फिटिंग करून घ्यायचं आहे। आणि फिटिंग करत असताना नेहमी खालच्या बाजूने करायचं म्हणजे व्यवस्थित येतं। तर बघा या पद्धतीने इथे काखेमध्ये जो शिलाईचा पोर्शन आहे तो वरच्या बाजूला करून घ्यायचा आणि ते दोन्ही पोर्शन एकमेकांवर आले पाहिजेत या पद्धतीने ठेवून आपण टिप देऊन घ्यायची। तर हे झालेलं आहे आपलं फिटिंग आणि कट करून घ्यायचं आहे। आणि ब्लाऊजचं जे तुमचं फिटिंगचं माप आहे याच्या वाईज आता आपल्याला हे ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे। तर फिटिंग करत असताना बघा ब्लाऊज उलटं करून घ्यायचं आहे आणि हाताकडच्या बाजूला जे तुमचं हाताचं माप आहे ते टाकायचं आहे आणि खालच्या बाजूने जे कंबर घेर आहे त्याच्यापेक्षा किती एक्स्ट्रा कापड आहे ते बघायचं आणि त्याचा चौथा भाग करायचा आहे। तर इथे कंबर घेर आहे आपला, जो काही तुमचा कंबर घेर येईल त्याचा चौथा म्हणजे घ्यायचा 34 इंच आहे आणि तिथून पुढचे जे काही आहे 1/34 नंतर 4 इंच एक्स्ट्रा आलेलं आहे आपलं, तर त्याचा चौथा भाग करायचा। 4चा चौथा भाग येतो 1 इंच, तर कंबरेमध्ये आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे मार्जिन आणि हात जे काही तुमचं मार्जिन असेल तेवढं घ्यायचं आहे। तर इथे हातासाठी आपण बघा मार्क करून घेऊया 7.5 वरती आणि ही टिप आहे ही सरळ घ्यायची आहे आपल्याला खाली। तर इथे तुम्ही व्यवस्थित मार्क करूनही बघू शकता की कितीवर आपली टिप येते। तर इथे मार्क करून आपण नॉचेस लावलेलेच आहेत, त्याच नॉचवरती आपलं हे टिप येणार आहे। तर बघा या पद्धतीने मार्क करून घ्यायचं आणि टिप देऊन घ्यायची। तर अशा पद्धतीने हे पूर्ण ब्लाऊज आपलं रेडी होईल। तर तुम्हीसुद्धा तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। तर या चॅनलवरती मी आता हे शिलाईचे व्हिडिओ टाकत आहे तर ते तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हीसुद्धा या पद्धतीने ब्लाऊज शिवून तुमचे कस्टमर नक्कीच वाढतील। कारण यामध्ये मी तुमच्याबरोबर याच्या फिनिशिंगच्या खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला अगदी सविस्तर त्या कळतील आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकाल। तर चला या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग पूर्ण झालेली आहे आणि याचा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा की ज्यामुळे त्याही या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईनसोबत नवीन ब्लाऊजसोबत। तर बघा इथे तुम्ही बघू शकता काखेमध्ये अगदी फिनिशिंगने आपली शिलाई आलेली आहे आणि ब्लाऊजसुद्धा खूप छान झालेला आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओम साईराम, काळजी घ्या स्वतःची।